स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या वागळे स्ट्रीट हनुमान नगर येथील व्यंकटरमणा फूड मे स्पेशालिटी लिमिटेड या वेफर्स आणि चिप्स बनवण्याच्या कंपनीला काल दुपारी 4:15 सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. कंपनीतील 4 सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग आणखीनच भडकली. सुट्टीमुळे कामगार बचावले असून ड्युटीवरील एक सुरक्षारक्षकही सुखरूप सुटका केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले. व्यंकटरमणा फूड मे स्पेशालिटी लिमिटेड या कंपनीला काल दुपारी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्याच्या वागळे स्ट्रीट येथील ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबासह 7 टँकर, कल्याण डोंबिवलीचे 2, भिवंडी निजामपुराचा 1, मीरा भाईंदरचे 2 तसेच खासगी 6 टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शक्तीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी हायराईज फायर वाहनासह जम्बो वॉटर टँकर वाहन आणि रेस्क्यू वाहनाचाही उपयोग करण्यात आला. कंपनीतील अगदी सामान वेपर बनवण्यासाठी ठेवलेला तेलाचा साठा आधीने अचानक पेट घेतला होता. त्यात 4 सिलेंडरचाही स्फोट झाल्यामुळे ही आग आणखीनच भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानही यावेळी मदतकार्य केले. रात्री 8:30 सुमारास म्हणजे सुमारे 4.5 तासांनी ही आग आटोक्यात आली. यावेळी गांधी जयंती निमित्त सुट्टीमुळे कंपनीतील सर्व कामगार बचावले तर कंपनीतील 4 सुरक्षा रक्षकांची सुखरूप सुटका केल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचेही अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या कर्नाटकातील काँग्रेस मंत्री दिनेश गुंडूराव यांनी 24 तासात माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी दिलाय. सावरकर यांचा अपमान सहन करणाऱ्या उभाटाला बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. ठाण्याच्या टिंबेनाका येथील आनंद आश्रमात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की काँग्रेसच्या वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट झाली आहे त्यामुळे त्यांच्या नेत्यांकडून सावरकरांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. कर्नाटकाचे मंत्री गुंडूराव यांनी सावरकरांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उभाटा पत्रकार परिषद घेईल असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही कारण ते सोनिया गांधी राहुल गांधी यांना घाबरले असतील असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावलाय. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची अवस्था दयनीय झाल्याचे दिसले. शरद पवार, काँग्रेसचे वडेट्टीवार आणि इतर नेते ठाकरेंचा फोन उचलत नाहीत यामुळे उभाट्याचे अवसान गळाले आहे. ते शांत झाले आहेत. या उलट संजय राऊत यांना महाविकास आघाडीत महत्व दिलं जात आहे ही खंत उभाट्याच्या चेहऱ्यावर दिसून आले. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जात नाही त्यामुळे पत्रकार परिषदेत उभाटा नाराज दिसले अशी टीका खासदार म्हस्के यांनी केले. खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसलात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्व, शिवसेना पक्षाचे विचार, पक्षाचे तत्व यावर उभाटा आदित्य ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन खासदार म्हस्के यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नालेसफाई करण्यात येत असते मात्र नालेसफाई करूनही पावसाळ्यात अनेकदा नाले तुंबून पाणी रस्त्यावर येत असते याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या माध्यमातून आता 9 प्रभाग समितीत असलेल्या 35 नाल्याची बांधणी दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी 199 कोटीचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय. त्यात पहिल्या टप्प्यात 100.45 कोटीची कामे केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. ठाणे महापालिका हद्दीतील दरवर्षी कोट्यवधी निधी खर्च करून नाल्याची सफाई करण्यात येत असते. असे असले तरी पावसाळ्यात मात्र नालेसफाईचा फज्जा उडालेला असतो. पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असतात त्याचे पाणी अनेकदा रस्त्यावर येत असते त्यामुळे नागरिकांनाही नाक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच नालेसफाईवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीकाही करण्यात येत असते. याची दखल घेत आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नाल्यांचा सर्वे करण्यात आला होता. त्यात काही नाल्यांची दुरुस्ती बांधणी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनात आले आहे. त्याची यादी पालिकेच्या संबंधित विभागाने केली आहे. या नाल्याच्या कामांना किती खर्च अपेक्षित आहे त्याचा तपशीलही तयार करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियाही अंतिम झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही, पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई, बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घेरदा झुमता रुपरू झुमता हैयाने चोरे आज गोरी तमे मन गाली धामो हीरा ऑनलाईन व्यवहार सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच सायबर गुन्हेगारीला बळी पडणाऱ्या लोकांची संख्याही खूप मोठी आहे. यावर्षी ऑगस्टपर्यंत सायबर गुन्ह्यांची संख्या 471 इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही गुन्ह्यांची संख्या वाढली, त्यामुळे ठाणे पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान कायम आहे. आता बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन UPI फोन पे सारख्या माध्यमातून होत असते, त्यामुळे फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 8 महिन्यातच 2000 अधिक तक्रारीत वाढ झाल्याचे चित्र आहे. 2023 सायबर तक्रारीचे प्रमाण 16,000 आसपास होते, मात्र यंदा सायबर तक्रारींची संख्या 18,000 पार गेल्याची माहिती आहे. कोरोनानंतर सायबर गुन्ह्यांची टक्केवारी 95% एवढी आहे. कोरोना काळानंतर ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. सर्वसामान्य माणसांपासून सगळेच ऑनलाईन देवाणघेवाणीचा आर्थिक व्यवहार करू लागले, त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावले आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर विभागाची उभारणी केली, त्यामुळे काही प्रमाणात सायबर गुन्हेगारांना चाप बसले. ठाणे पोलिसांची जनजागृती, सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या तक्रारी ही चिंतेची बाब होऊन बसली आहे. त्यातच आधुनिक व्यवहार प्रणालीच्या विविध प्रकारात सायबर गुन्हेगार भूलथापा मारून अनेकांची आर्थिक फसवणूक करत आहेत, त्यामुळे ऑनलाईन व्यवहाराबाबतीत काळजी घेणे आवश्यक असल्याने ठाणे पोलिसांनी अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेल्या टेंबेनाका येथील जयंबेमा विश्वस्त संस्थेच्या नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीची विधिवत पूजा करून देवीचा आगमन सोहळ्याला सुरुवात केली. या आगमन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जातीने उपस्थित होते. तसेच माजी आमदार रवींद्र फाटक, खासदार नरेश म्हस्के, तसेच शिवसेना शिंदे गटाचे विविध पदाधिकारी, तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. Thank you.
दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका।